दर्पणकार बाळशेट्टी जांभेकर यांनी दर्पण या दैनिकाच्या माध्यमातून या पत्रकारितेला सुरुवात केली आणि त्यानंतर या पत्रकारितेचा जन्म झाला। आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सोशल मीडिया असेल, एडिटर मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, या माध्यमातून हजारो पत्रकार बांधव आपापल्या परीने काम करतायत। खरं तर या पत्रकार बांधवांसाठी शासनाने कुठतरी एक चांगल्या प्रकारचा कायदा आणणं गरजेचं आहे की जेणेकरून पत्रकार होणारे हल्ले त्यांचा राजकीय हेतूने देण्यात येणार त्रास या सर्व गोष्टीचा विचार करून या पत्रकार दिनी मला असं सांगावं वाटतं की या पत्रकारांच्या जीवितांचा किंवा पत्रकाराच्या संरक्षणाचा कायदा शासनाने करावा आणि पत्रकार हा केवळ नाममात्र समाजामध्ये आपापल्या परीने आपले लेखन करत असतो, तो स्वतःच्या कोणाच्या व्यक्तिगत जीवनात जात नसतो, समाजासाठी तो लिहित असतो, त्याचं व्यक्तिगत काही त्यामध्ये काही हे नसतं, फायदा नसतो किंवा त्याचं व्यक्तिगत कोणाशी आकस नसतो। पण काही वेळा नोकरी म्हणून करताना काही लोकांबरोबर मतभेद निर्माण होतात, काही लोकांबद्दल त्यांच्याबद्दल कटुता निर्माण होते, पण कृपया तसं कोणी काही गैरसमज करून घेऊ नये। पत्रकार आपल्या परीने काम करत असतो, समाजातला एक चौथा स्तंभ जर आपण याकडे पाहायला गेलं तरी पत्रकारीकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्याच्या परिस्थितीत फार बदललेला आहे, तो चांगल्या प्रकारे सगळ्यांनी पत्रकारच्या दृष्टिकोनातून बघावा एवढंच मला सांगायचं आहे। धन्यवाद। आज पत्रकार दिन 6 जानेवारी, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणून आज पत्रकार दिन साजरा केला जातो 6 जानेवारीच्या दिवशी। बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं दडपण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यानुसार खऱ्या अर्थाने महाराष्ट्र देशामध्ये जनजागृतीचं कार्य सुरू झालं। त्याच्यानंतर आज बघता बघता इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया असे प्रकारचे अनेक मीडिया आता समोर यायला लागलेले आहेत आणि या दृष्टीतून काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या वाढदिवस पत्रकार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा।